सुरुवातीलाच एक दुर्दैवी घटना. खारेपाटण हसोलटेम कोणवाडे इथं गुरुवारी दुपारी विजेच्या धक्क्यानं माय लेकराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संजय बाळकृष्ण शिंदे आणि भाग्यश्री बाळकृष्ण शिंदे अशी या मृत माय लेकरांची नावं आहेत. या घटनेनं खारेपाटण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. कणकवली तालुक्यात खारेपाटण कोणवाडी इथं बाळकृष्ण शिंदे यांचं घर आहे. शिंदे यांच्या राहत्या घराच्या अंगणामध्ये कपडे वाळत घालण्याकरता तार बांधण्यात आली होती. घरातून आलेल्या विद्युतभारित तारेचा स्पर्श या कपडे वाळत घालायच्या तारेला झाला होता. त्याचवेळी पाऊस नसल्यानं बाहेर कपडे वाळत घालायला आलेल्या भाग्यश्री शिंदे यांचा स्पर्श तारेला झाला आणि त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. त्या मोठ्यामोठ्यानं ओरडून तिथंच कोसळल्या. त्याच दरम्यान त्यांचा मुलगा संजय शिंदे आई का ओरडते हे पाहण्यासाठी धावत घरातून बाहेर आला आणि आई पडली होती त्या ठिकाणी तो तिला बाजूला करायला गेला, त्यामुळे तिथं त्यालासुद्धा विजेचा धक्का लागला. दरम्यान या घटनेची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी खारेपाटण पोलिसांना दिली. ग्रामस्थांनी त्या दोघांना खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. एकाच घरातील दोन व्यक्तींचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं खारेपाटण गावावर शोककळा पसरली आहे. अस्मिता गिडाळे, कोकण नऊ, खारेपाटण.